हरिओम श्रीराम, मैं अनिता गणेश साळुंखे, वडंगे उपासना केंद्र कोल्हापूर। बापू म्हणजे काय मला ह्या अडीच वर्षात समजलं। अडीच वर्षात म्हणजे बापू जेव्हा आलं आमच्या गावी तेव्हा कुणाला सुद्धा माहीत नव्हतं बापू। मी ग्रंथालय चालवतोय, मग त्या लायब्ररीत आली तेव्हा दीदी मला बोलल्या की काहीतरी मुंबईवरनं माणसं आलेत आणि आपण बापूंचे श्रद्धावान होऊया काय। मग दीदीसने मी म्हटलं दीदी चालेल होऊया आपण। तेव्हा आले त्यांनी सांगितलं कुठलं पण संकट येऊ देत फक्त बापूंचा धावा करायचा आणि ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नम हा मंत्र म्हणायचा। मग मी दीदीसने बोललो दीदी मला संकट भरपूर संकट आहेत काय करू, खायला अन्न नव्हतं, परत भरपूर म्हणजे ह्यांचं पण कामाचं सरळ नव्हतं, असं व्हायला लागलं सारखं। मग मी नंतर काय बोललो दीदीसने, दीदी म्हटलं हा सारखा मंत्र म्हणत जा। मग मी तो मंत्र चालू केल्याच्या नंतर मी बरेच यांना सांगितलं की बापू म्हणजे काय, बापू भरपूर आहेत, बापू जिथं दिसत तिथं बघल तिथं बापू। त्याच्यामुळे नंतर मग आमच्या इथल्या समोरच्या छायाताई छाया पाटीलनं बापूंचं असं सांगितलं आम्हाला की हाय तिथं आल्यात म्हणून उपासना चालू झाली आपली। मग आम्ही गेलो तिथं, तरी आम्ही चालू केलं एक 5-6 महिने चालू केलं, तरी नंतर लॉकडाऊन पडलं। लॉकडाऊनचं असं दिवस होतं की बापू क्षणाक्षणाला बापू हाक मारली तरी बापू यायचं। कोरोनाच्या काळात खोकला सुटल्याच्या नंतर सकाळी पहाटे 4 वाजता मी चंडिका मातेचं स्तोत्र लावायची, पण 2 दिवसात माझ्या ते खोकला कमी झाला, कारण कोरोना झाला की भीती वाटायची असं वाटायचं, पण ते पूर्ण माझ्या 2 दिवसात कमी झालं। आणि त्याच्यानंतर मग मी ते सारखं मी म्हणायची बघा आज हे काम तुमचं होणार, कारण बापूंचा धावा करायचा। मी सांगायची पोरांना नाव घेतलं तरी म्हणायची बापू माझी मुलं तिकडे चालत तुम्ही जावा त्यांच्या पाठीमाना, तरी पण ते मम्मी आज काम झालं की हे मग म्हणायची कुणाचा विश्वास, बापूंचा विश्वास, असं मी सारखं म्हणायचं। मम्मी चहात उदी घालायची, परत मुलासनी लावा द्यायची। 8 दिवसापाठीमागं आमच्या मिस्टरांचं तरी डोळ्यातून ब्लड यायचं, पण मी उपासनेला गेल्यावर सांगितलं बापू काय करू कामावे तर ते जायना झाल्यात, त्यांच्या डोळ्यातून ब्लड यायला लागले, पण मी काय करू। मग उदी आज देणार खायला, पण आज 8 दिवसच झालं, आज संध्याकाळी देणार परत उदी लावणार, पण कमी आलं पाहिजेत 2 दिवसात आणि कामावते गेलं पाहिजेत। पण सोमवारी ते कामाव सकाळी स्वतः बोललं, एका रात्रीत बापूने काही केलं मला माहित नाही, पण सोमवारी सकाळी मला बोलत अनिता तू डबा कर मी जाणार आहे। मग तेव्हाच मी म्हटलं माझा बाप इथं धावून आला, हा बाप माझ्या जवळ आहे। हरिओम श्रीराम अमरज्ञ।